आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये मध्ये मी शेफ निलेश लिमये तुमचं स्वागत करतो. सध्या पावसा एकदम भरात आहे त्यामुळे वातावरण देखील छान हिरवगार आणि रम्य झालेलं आहे. पण पावसाळा आणि खवय्येगिरी याचा फार घनिष्ठ संबंध आहे. रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये बघाल तर स्पेशल मन्सून मेन्यू देखील सादर झालेले दिसतात. पण आपण घरी काय करतो? फार तर मस्तपैकी हे गरमागरम पकोडे आणि त्याच्याबरोबर गरमागरम चहा. पण त्याही पेक्षा जर का आपण काहीतरी चमचमीत आणि तिखट घरी करून पाहिलं तर तेच आज मी तुम्हाला आपल्या या पावसाळी खाद्य यात्रेत तुम्हाला करून दाखवणार. आजचे आपले जे पदार्थ आहेत ते फक्त चमचमीत आणि तिखट नाही आहेत बरं का, पण त्याहीपेक्षा त्याच्या सादरीकरणात किती छान गंमत येते ते देखील आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला पहिला पदार्थ आहे कँडिड पनीर. आहे ना एक वेगळा पदार्थ, पण आपण त्यासाठी काय साहित्य घेतलंय ते पहिलं पाहून घेऊ. हे पनीर, थोडेसे हे ब्रेडचे क्रम्स, ताज्या ब्रेडचे क्रम्स आहेत. आणि पनीरसुद्धा काय होतं की हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्स किंवा आपण घरीसुद्धा जर का एखादी पनीरची डिश केली तर त्याचं उरल्या सुरलेलं जे पनीर असतं त्याचं पनीर आपण या डिशसाठी वापरायचं आहे. त्याचबरोबर हे जे ब्रेड आहेत हे ब्रेडचे क्रम्स आहेत, ताज्या ब्रेडचे क्रम्स आहेत. ब्राऊन ब्रेड घेऊ शकता, व्हाईट ब्रेड घेऊ शकतो. ते ब्रेडचे हे स्लायसेस आपण हे अशा चौकोनी पदाच्यात आपण कट केले कापून घेतलेले आहेत. त्याचबरोबर थोडासा कॉर्नफ्लॉवर, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला हिरव्या कांद्याची पात, टोमॅटो केचप, रेड चिली पेस्ट किंवा लाल मिरचीची पेस्ट, एखादा अंड्याचा बलक, चवीला मीठ, तळण्याकरता तेल आणि हा घेतला मी ऊस. आधी हा जो ऊस घेतला आहे तो ऊस आपल्याला ऊसाच्या गुराळात नाही तर आपण घ्यायचा असतो. आणि त्याच्यावरचं हे जे साल आहे ते मी काढून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण त्याच्या बारीक काड्या करणार आहोत. वेळीवरती देखील तुम्हाला हे कापता येईल, पण आम्हाला सुरीची सवय आहे त्यामुळे आम्ही सुरीवरती कापतो. या प्रकारे आपण त्याच्या बारीक आधी चकत्या करून घ्यायच्या. अशा प्रकारे आपण त्याला या काड्यापेटीच्या काड्या ज्या असतात, लॉलीपॉपच्या काड्या सुद्धा आपण त्याला म्हणता येतील. साधारणतः एक ऊसाची ही दांडी पुरेशी होते. आपण अशा काड्या करून घेतलेल्या आहेत. पनीर इकडे आहे. पनीर आपण थोडंसं मॅश करून घेऊ. मॅश करण्यासाठी मी या बोलमध्ये मॅश करून घेतो. आपण हाताने देखील मॅश करू शकतो. साधारणतः ह्याच्यात मलाईच पनीर हवं आहे किंवा सॉफ्ट पनीर हवं आहे असं काही नाही. इनफॅक्ट जर का आपण थोडंसं हार्ड पनीर असेल किंवा आदल्या दिवशीचं पनीर असेल ते देखील आपण ह्याच्यात वापरू शकतो. आपण हे हातानेच मॅश करून घेऊ. फक्त ह्याच्यात गुठळ्या राहता कामा नाही, तेवढं मात्र फार गरजेचं आहे. ह्याच्यात गुठळ्या राहता कामा नाही. आपण हे पनीर मॅश करून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात ह्या चवीनुसार हा हिरव्या कांद्याची पात बारीक चिरलेली ती घालणार आहोत. त्याचबरोबर थोडीशी ही बारीक चिरलेली कोथिंबीर, नंतर इथे केचप घेतलं मी, टोमॅटो केचप, टोमॅटो सॉस, टोमॅटो केचप आपण याच्यात घ्यायचं आहे. त्यांनी काय होतं की आपली आपला जो पदार्थ आहे त्याला एक छानशी आंबट गोड चव येते आणि अर्थात तिखट चमचमीतपणा आणण्यासाठी आपण ह्याच्यात ही लाल मिरचीची पेस्ट घालणार आहोत. तिखट जरी चुकून जरा जास्त झाल्यासारखं वाटलं तरी काळजी करायचं नाही, कारण त्याच्यावरती आपण जे सगळं ब्रेड आहे ते लावणार आहोत त्याच्यामुळे तो तिखटपणा थोडासा कमी होतो. त्याचबरोबर आता आपण ह्याच्यात चवीकरता थोडंसं मीठ घालूया. अगदी थोडंसं मीठ, फक्त जेमतेम चवीकरता, कारण केचप आहे, लाल मिरचीची पेस्ट आहे, एवढं फारसं मिठाची फारशी गरज पडत नाही. आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. एक प्रकारचं सारणच म्हणा. आपण बनवत आहोत कँडिड पनीर.
किंवा पनीर लॉलीपॉप, पण त्या अगोदर घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बनवत आहोत कँडिड पनीर, पण आता आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी लॉलीपॉप. तर ते कसे बनवायचे ते आपण पाहूया. हे मिश्रण मगाशी आत्ता जे बनवलं ते मी घेतलेलं आहे. मगाशी म्हटलं तसं इकडे हा ब्रेड जो मी कापून घेतलेला आहे, बारीक बारीक त्याच्या क्यूब्स केलेले आहेत किंवा चौकोनी त्याचे भाग केलेत. आपण हेच क्यूब्स किंवा हेच चौकोनी भाग तळून आपण टोमॅटो सूप जे बनवतो त्याच्यावरती क्रुटॉन्स म्हणून जे ब्रेडचे पीसेस देतात ते हेच प्रकार असतात. तसातलाच हा प्रकार आहे. तर हा प्रकार आपण या कँडिड पनीरला कसा लावणार आहोत ते पाहूया. इकडे घेतलं हे थोडंसं अंड आणि कॉर्नफ्लावर, ते जरा त्याला चिटकण्याकरता. अंड जर का तुम्ही खात नसाल तर मात्र तुम्ही फक्त कॉर्नफ्लावरचं एक घोळ बनवून किंवा त्यात थोडंसं पाणी घालून त्याचं मिश्रण बनवून आपण त्या गोळ्यांना जस्ट लावू शकतो आणि त्याच्यावरती आपण हे ब्रेडचे क्रुटॉन्स नंतर चिटकून घ्यायचे आहेत. तर अंड घेतले आपण, अंड हे जरा फेटून घेऊ थोडंसं. खूप अंड लावायचं नाही आहे, तर ब्रेड चिकटण्याकरता फक्त आपल्याला अंड लावायचं. हा कॉर्नफ्लावर जो घेतला आहे तो मी या ट्रेमध्ये थोडासा आधी शिंपलून घेतो. म्हणजे जसं म्हटलं असं की सगळं मैदा किंवा कॉर्नफ्लावर किंवा अंड खूप प्रमाणात नाही घ्यायचं आहे, नुसतं त्याला एक चिकटण्याकरता आपण हे घेतो आहे. आता ह्याचे आपण एकदम बारीक बारीक छोटे छोटे गोळे करणार आहोत. त्याच्यात आपण हे सगळं जे मसाला घातला आहे तो मसाला आपण आपल्या आवडीनुसार बदल फेरबदल करू शकतो. त्यात जर का तुम्हाला भारतीय पद्धतीचे जर का मसाले वापरायचे असतील तेही तुम्ही करून बघा, तेही चांगले लागतील. आपण याच्यात वापरलं आहे ते चायनीज पद्धतीचे मसाले वापरलेत, कारण त्यात लाल मिरचीची पेस्ट, थोडेसं टोमॅटो केचप, पातीचा कांदा आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर असं घातलेलं आहे. आपण हे गोळे आपण असे घेतलेत ते आपण या कॉर्नफ्लावरमध्ये जरा मिक्स करून घेऊ. जसं म्हटलं असं की एक 100 ग्रॅम ते 150 ग्रॅम पनीर भरपूर होतं आणि ह्याचे साधारणतः जर का या आकाराचे आपण गोळे केले तर हमखास 12-15 आपले हे कँडिड पनीर नक्कीच होऊ शकतात. थोडंसं कॉर्नफ्लावर घालून आपण ह्याच्यात ते मिक्स करून घेणार आहोत. आणि आता हा गोळा या अंड्यामध्ये एकदा नुसता त्याच्यात अंडा त्याला लागेल एवढंसच त्यात आपण घातलेलं आहे आणि हे जे क्रुटॉन्स आहेत हे त्याच्यावरती आपण असे चिटकून घेतलेत त्याला. आणि नंतर ही जी ऊसाची काडी आहे ही काडी आपण त्यात खुपसणार आहोत आणि त्याला वरनं हे असं दाबून घेणार आहोत. आणि त्याचं जे शेवटचं जे टोक आहे म्हणजे मिश्रण सगळं तेलात आपण टाकल्यानंतर फ्राय करताना सगळं सुटून न येण्याकरता आपण हा जो शेवटचा भाग आहे तो जरा हाताने दाबून घेणार आहोत. म्हणजे आपले लॉलीपॉप तयार झालेले आहेत. आता बाकी आहे फक्त ते तळून घेणे. तळण्याकरता तेल इकडे मी तयार ठेवलंच आहे, छान गरम झालंय, कडकडीत गरम झालंय तेल. जसं मी नेहमी म्हणतो तसं की जेव्हा आपण तळून घेतो तेव्हा पदार्थ या अशा बटरप्रूफ पेपर किंवा ग्रीसप्रूफ पेपर किंवा हा बटर पेपर कुठल्याही स्टेशनरी दुकानात मिळतो त्या पेपरवरती काढून घेणं फार गरजेचं असतं, कारण वरवरचं जे तेल असतं ते सगळं पेपर तो शोषून घेतो. म्हणजे आपल्याला आपला पदार्थ खूप तेलकट वाटत नाही आणि आपल्याला मनात कुठली शंकाही राहत नाही की अरे आपण खूप तेलकट असं खातो आहे. तर पाहूया हे तळून घ्यायचं लॉलीपॉप. एकदा टाकताना जरा पुन्हा एकदा असं दाबून घेण्याचं काळजी घ्यायची, कारण ते जर का सुटले तर मात्र त्याची पूर्ण मजा निघून जाईल. आपण हे असे लॉलीपॉप जर का करून ठेवले फ्रीजमध्ये, पाहुणे जर का संध्याकाळी येणार असतील तर आपण एक संध्याकाळी 4-5 वाजता आपण हे बनवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. पाहुणे आले की तेल गरम करायचं आणि पटकन तळून सर्व्ह करायचे. आणि जसं ह्याच्यात आधीच चमचमीतपणा आहे, लाल मिरचीची पेस्ट आहे, केचप आहे, तिखट गोड आंबट असं सगळा पदार्थ या ह्याच्यात आपण त्यात घातलेलं आहे, त्यामुळे वरनं अजून एखादा सॉस देण्याची मला तरी काही आवश्यकता वाटत नाही. अर्थात तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे जर का तुम्हाला असं वाटलं तर चायनीज चिली सॉस जो असतो तो तुम्ही ह्याच्यात देऊ शकता. केचप आपण ह्याच्यात घातलेलं आहे त्यामुळे नुसतं केचप देऊ नका. लाल मिरचीची जो सॉस असतो शेजवान सॉस तो तुम्ही देऊ शकता किंवा हिरवी चटणी देऊन बघा, ती पण खूप छान लागेल ह्याच्याबरोबर, काहीच हरकत नाही. लॉलीपॉप्स आपण तळून घेतोय. हे बघा त्याचा क्रुटॉन्स जो आपण जो ब्रेड वरनं लावला होता त्यामुळे त्याला कुरकुरीतपणा येतो आणि आतमध्ये आपल्याला मस्तपैकी असं छान मलईदार पनीर
तिखट आंबट गोड असं पनीर आपल्याला चवीला लागणार आहे. त्यामुळे हे कँडिड पनीर मला असं वाटतं तुम्हाला आवडले असतील. त्याचबरोबर हा ऊसाचा रस, ऊसाची काढी जी आहे ती सुद्धा तळली गेली आहे, त्यामुळे ती सुद्धा खरपूस अशी जर का आपण त्याची चव घेतली पनीर खाऊन झाल्यानंतर तरीसुद्धा ती खूप छान लागेल. ह्याची कृती तुम्ही लिहून घेणं फार गरजेचं आहे, कारण तुम्हाला ते घरी बनवायचं असेल त्याची कृती लिहिणं तुम्हाला फार जरुरीचं आहे. पटकन लिहून घ्या. कँडिड पनीर तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: पनीर, ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लॉवर, कोथिंबीर, कांद्याची पात, टोमॅटो केचप, रेड चिली पेस्ट, अंड्याचा बलक, मीठ, तेल आणि ऊस. कृती: प्रथम ऊस कापून त्याच्या समान आकाराच्या काड्या करून घ्याव्या. भांड्यात पनीर कुस्करून त्यात कांद्याची पात, कोथिंबीर, टोमॅटो केचप, रेड चिली पेस्ट आणि चवीनुसार मीठ एकजीव करावं. तयार मिश्रणाचे गोळे करून ते कॉर्नफ्लॉवर मध्ये आणि नंतर फेटलेल्या अंड्यामध्ये घोळवून घ्यावेत. घोळवलेल्या गोळ्यांना वरून ब्रेडचे तुकडे घट्ट चिकटवून घ्यावेत. त्यात ऊसाची काडी घालून घट्ट बांधून घ्यावं. तयार लॉलीपॉप गरम तेलामध्ये तळून घ्यावेत. तुम्ही ह्याची रेसिपी लिहून घेतलीत. आपण आता आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे वळूया, पण त्या अगोदर घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपली दुसरी डिश ती आहे प्रॉन चिली मेव. नाव जरा कठीण नाही वाटत तुम्हाला, पण बनवायला खूप सोपी आहे. आपण काय साहित्य घेतलं ते पाहूया. 8-10 कोळंबी, 3 अंडी, बारीक चिरलेले लाल, पिवळे आणि हिरवे ढोबळ्या मिरच्या, सजावटीकरता पार्सली, बारीक चिरलेली मिरची, मोहरीची पेस्ट, साखर, मीठ, लिंबाचा रस आणि बारीक चिरलेला कांदा. आता ही जी पार्सली आहे ह्याला इंग्लिश कोथिंबीर म्हणता येईल, पण ते कोथिंबीरीसारखा बिलकुल त्याचा स्वाद नाही आहे किंवा त्याची चव देखील तशी नाही आहे. जसं म्हटलं असं की कोळंबी घेतलेली आहे आणि ही अंडी घेतली आहेत. आता प्रॉन चिली मेओ म्हटलं तर आपण एक्झॅक्टली काय करणार आहोत, तर हा एक प्रकारचा सॅलड तुम्हाला म्हणता येईल. प्रॉन्स आपण मॅरिनेट करणार आहोत, ते थोडे शिजवून घेणार आहोत, पण त्याच्याबरोबर जो सॉस आपण सर्व करतो म्हणजे आपण चटण्या आहे ते देतो, आपण कालवण बनवतो किंवा फ्राईड पॉम्फ्रेट आहे ते बनवतो, बोंबील बनवतो, पण त्याच्यावर आपण एखादी हिरवी चटणी देतो किंवा कालवणात त्याचा वापर करतो, पण हा जो सॉस आहे मेयो सॉस, पण त्याला मेयोनेज असं म्हणतात, आणि हा सॉस गृहिणींना असं वाटतं की खूप अवघड आहे बनवायला, जमत नाही, कारण तो कधी कधी फाटतो, तर तो तसं काही नाही आहे, तो अजिबात अवघड नाही आहे आणि तो आपण कसा घरच्या घरी बनवता येईल ते आपण पाहणार आहोत. आता बाजारात व्हेजिटेरियन शाकाहारी मेयोनेज देखील मिळायला लागलेला आहे, पण अर्थात त्याचं वापरण तो आपण घरी बनवू शकत नाही, ते आपण दुकानातनंच घ्यावं लागतं. पण जर का आपण हा मेयोनेज सॉस अगदी क्लासिकल म्हणजे जो हॉटेल मॅनेजमेंटच्या स्टुडंट्सना जे हॉटेल मॅनेजमेंट करतात त्यांना जसा मेयोनेज सॉस शिकवला जातो तसाच मी तुम्हाला शिकवणार आहे, आणि खूप सोपा आहे बनवायला. तर त्यासाठी आपण ही अंडी घेतलेली आहेत. आपण त्यातला फक्त पिवळा बलक हा वापरणार आहोत, त्याचा पांढरा भाग आपण वापरणार नाही आहोत, आणि त्याच्यावरती हे तेल थोडंसं वापरायचं आहे, त्यात थोडीशी चवीकरता मोहरीची पेस्ट. तर सुरुवात करूया. आधी आपण अंडी आहेत आपण ती वेगळी करून घेऊ, म्हणजे त्याचा पिवळा बलक पांढऱ्यापासून वेगळा करून घेऊ. हा अंड फोडून झाल्यावर हा जो पिवळा बलक आहे तो आपण या हिशोबाने असा काढून घ्यायचा. त्या पांढऱ्यामध्ये पिवळं जाता कामा नाही, आणि फक्त आपल्याला पिवळा भाग घ्यायचा आहे, पांढरा भाग घ्यायचा नाही आहे. आपण असा पांढरा काढून घेतला, थोडासा सावकाशाने काढावा लागतो. आपण कधी कधी ते सुरुवातीला असं जमत नाही, अवघड वाटतं, पण जर का असं जमत नसेल तर सरळ अंड ह्याच्यात फोडायचं. या ह्याच्यात फोडलं आपण, आणि या एका चमच्याने फक्त पिवळा आपण बाजूला घेऊन घेतला. हे पण करायला खूप सोपं आहे, आणि आपण ह्याच्यात हा घातला. आपण हा पिवळा बलक वेगळा करून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यात थोडंसं साहित्य घालायचं आहे, ते म्हणजे ही मोहरीची पेस्ट. थोडीशी मोहरीची पेस्ट बाजारात मिळते, ती मोहरीची पेस्ट आपण ह्याच्यात घातलेली आहे. थोडीशी साखर, जास्ती अगदी एक टीस्पून म्हणता येईल एवढीच आपण साखर घालणार आहोत त्यात, आणि अर्थात हे थोडंसं मीठ चवीपुरतं. मिठाचं प्रमाण फार जरुरीचं आहे, आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं त्यात, कारण नंतर आपण त्या प्रॉन्समध्ये ते हा सॉस चांगला घोळून घेणार आहोत. हे अंड्याचं पिवळा बलक आता आधी आपण फेटून घेणार आहोत. आता बघितलं तर अंड चांगला फेटला, पिवळा हा चांगला फेटला गेलेला आहे, आणि आता आपण ह्याच्यात थोडंसं
हे तेल घालूया। तुमच्या लक्षात येईल मी किती तेल घालतोय, एक दोन थेंब घातलेले आहेत आणि ते आपण चांगले मिश्रण करून घेतोय, फेटतानाच ते त्याचं मिश्रण करून घेतोय। पुन्हा एकदा आपण त्यात थोडंसं तेल घालू। आपला हा सॉस तयार झालेला आहे। तुम्ही याचा लक्षात येईल की तुम्हाला ह्याच्यातला जो रंग आहे, मगाशी एकदम पिवळा धमक रंग होता, आता त्याचा रंग थोडा बदलला आहे, थोडासा पेल येल्लो झाला आहे। आता ह्याच्यात थोडंसं आपण लिंबाचा रस घातला आहे आणि आपण त्याला जरा फेटून घेणार आहोत। मगाशी आपण मीठ आणि साखर घातली होती, त्या हा सॉस थोडासा गोडसर असणं फार गरजेचं असतं, त्यामुळे त्याच्यात आपण जे आता प्रॉन्स आहे ते सगळे मिक्स करणार आहोत, त्या ही जी चव आहे एकंदरीत जी डिशची चव आहे ती खूप अप्रतिम लागेल आणि अर्थात आपण ती सजवणार देखील एका वेगळ्या पद्धतीने सजवणार आहोत। आपण पाहूया ते कसं। आपला सॉस तयार झाला आहे। आता सॉस आपण आता झाल्यावर एका फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो, कारण आता आपण प्रॉन्स शिजवणार आहोत, प्रॉन्सची तयारी करणार आहोत, तर आपण हा सॉस फ्रीजमध्ये ठेवू शकतो। आपण जर का लगेच करणार असू तर आपण तो बाहेरच ठेवायचा, पण हा सॉस फ्रीजमध्ये साधारणतः 3-4 दिवस अगदी व्यवस्थित राहतो। तुम्ही एखाद्या बरणीत काढून तो फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि कधी सँडविच बनवायचं असेल, कधी सॅलड बनवायचं असेल, त्यात 1-2 चमचे हे हा सॉस वापरून तुम्ही तुमची डिश बनवू शकता। आता आपण प्रॉन्सकडे वळूया। प्रॉन्स घेतलेले आहेत, छान मोठे प्रॉन्स मला आत्ता मिळाले। हे प्रॉन्स आपण मॅरिनेट करून घेऊ, जसं मी नेहमी म्हणतो तसं फारसं मॅरिनेट करून ठेवायची गरज नसते ह्याला, पण ह्याच्यातचा जो रंग जो आहे छान, जो केश असा नारंगी रंग जो होतो शिजल्यानंतर, तो आपल्याला ह्याच्यात आपल्या सॅलेडमध्ये घेणं फार गरजेचं आहे। त्यामुळे आता आपण ह्याच्यात थोडंसं मीठ घालूया चवीपुरता आणि ही काळी मिरी। त्याचबरोबर आपण ह्याच्यात आता थोडंसं घालूया मोहरीची पेस्ट, ती पण थोडीशी घालायची असते, त्यामुळे चव ह्याला तर एक हलकासा तिखटपणा जो असतो तो या मोहरीच्या पेस्टमुळे येतो। ही पेस्ट आपण घातली, ह्याला आपण प्रॉन्सला आपण मॅरिनेट करून घेतलं, 1-5 मिनटं नुसतं ठेवून दिलं। प्रॉन्स आपण मॅरिनेट करून ठेवले, एका पॅन गरम करायला ठेवला, त्यात आपण थोडंसं हे तेल घालूया। तेल गरम झालं की आपण हे प्रॉन्स त्यात शिजवून घेणार आहोत। तेल गरम झालंय, आपण हे प्रॉन्स आता या तेलात नुसते आपण परतून घेऊ। हे जे ह्याचं जे मॅरिनेशन आहे ते देखील मी ह्याच्यात घालतोय, म्हणजे ते त्याला पटकन असं ते चव त्याची चांगली छान लागून येते। जसजसं प्रॉन्स शिजू लागतो त्याचा रंग एकदम छान असा ऑरेंजिश केशरी रंग त्याचा होतो, त्यामुळे ते फार आकर्षक वाटतात। आपण हे प्रॉन्स आधी जरा टॉस करून घेऊ। प्रॉन्स तयार झालेत, छान करपूस परतून झालेले आहेत। तर आता आपण हे कसं सर्व करायचं, याच्यात आपण घालूया हा बारीक चिरलेला कांदा या सॉसमध्ये, ही बारीक चिरलेली तिन्ही रंगाची ढोबळी मिरची, थोड्याशा चवीकरता ही बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि अजून काय घालायचं, काही नाही, आता फक्त आपल्याला हे प्रॉन्स ठेवायचे आहेत। आपण हे जरा मिक्स करून घेऊ। आपला सॉस तयार झाला आहे। आता आपण एक एक हे प्रॉन उचलूया आणि या चमच्यावरती ठेवू। आपण हे प्रॉन्स असे लावून घेतले, त्याच्यावरती हा जो सॉस बनवला आहे तो थोडा थोडा आपण ह्याच्यावरती घातला। एक त्यातलं जे सगळं मिश्रण आहे ते आपण ह्याच्यात घेतलंय आणि सगळं मिश्रण पुन्हा त्या चमच्यातच सगळं राहतं, त्यामुळे पटकन चमचा आपण तोंडात घालायचा आहे तो आणि त्याची सगळी चव घ्यायची आहे। आणि आता ही जशी पार्सली जी म्हटली मी मगाशी, ही सजावटीकरता उपयोग होते, याच्या सॅलेडमध्ये उपयोग होतो, तर एक एक पान आपण हे नुसतं असं इकडे कडेला ठेवूया चमच्याच्या बाजूला। प्रॉन चिली मेयो इज रेडी, प्लीज एन्जॉय। प्रॉन चिली मेव तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: कोळंबी, अंड, लाल पिवळी हिरवी सिमला मिरचीचे तुकडे, पार्सली, हिरवी मिरची,
मोहरीची पेस्ट, साखर, मीठ, लिंबाचा रस, कांदा, मिरपूड आणि तेल. कृती: प्रथम भांड्यात अंड्याचा पिवळा बलक काढून घ्यावा. अंड्याच्या बलकामध्ये मोहरी पेस्ट, साखर आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव फेटून घ्यावं. 3 अंड्यांच्या बलकामध्ये 100 मिलीलीटर तेल घालून मिश्रण फेटून घ्यावं. भांड्यामध्ये कोळंबी, चवीनुसार मीठ, मिरपूड आणि मोहरी पेस्ट एकत्र मुरत ठेवावं. गरम तेलामध्ये कोळंबी परतून घ्यावी. तयार अंड्याच्या मिश्रणामध्ये बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरचीचे तुकडे आणि हिरवी मिरची एकत्र करावं. परतलेल्या कोळंबी चमच्यामध्ये ठेवून त्यावर तयार सॉस घालावा. तयार मिश्रणावर पार्सली सजवून सर्व्ह करावं. आजचे दोन्ही पदार्थ दाखवण्यामागचा हेतू मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला होता. पदार्थ चविष्ट असणं आणि त्याची मांडणी किंवा सादरीकरण हे दोन्ही महत्वाचं आहे. आपण परीक्षेत उत्तर लिहितो तर उत्तर बरोबर असणं आणि अक्षरही चांगलं असणं जितकं गरजेचं आहे अगदी तसंच काहीसं. स्वयंपाकही देखील कलाच आहे, त्यामुळे सगळ्या बाजूनी विचार करणं फार महत्वाचं आहे. आपली पावसाळी खाद्ययात्रा अशीच चालू राहणार आहे. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या भागात अशाच काही नाविन्यपूर्ण डिशेस घेऊन. तोवर मस्त खा आणि स्वस्थ राहा. खावे खावे अनखिल वावे आम्ही सारे.